कोल्हापुरातील कैलासवासी श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेतील आठव्या फेरीनंतर अनिश गांधी श्रीराज भोसले अजय कुमार राय आणि आदित्य बारटक्के हे आघाडीवर आहेत बुद्धिबळ सर्वेश सारस ग्रुप पुरस्कृत कैलासवासी श्रीपाद कुलकर्णी स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आठव्या फेरीनंतर डिफेन्स स्पोर्ट्स बोर्डचा अजय कुमार राय आणि मुंबईचा आदित्य बारटक्केसह कोल्हापूरचे अनिश गांधी श्रीराज भोसले हे संयुक्तपणे आघाडीवर आहेत तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर रामनाथन बालसुब्रमण्यम आणि पुण्याचा ओम लमकाने हे दोघेजण साडेसहा गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर तर पाचवा मानांकित इंद्रजित महिंद्रकरसह प्रदीप तिवारी विश्वनाथ शांडिल्य यश कापडी प्रियांशू पाटील सोहम खासबारदार प्रणव पाटील मानस गायकवाड अनिकेत बापट वर्गीस पापाचंद धीरेन मोर श्रेया हिप्परगी आणि रिषभ पवार हे तेरा जण संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत आठव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर श्रीराज भोसलेनं आक्रमक खेळ्या करत अनिशला सहजपणे पराभूत केलं दुसऱ्या पटावर डिफेन्स स्पोर्ट्स बोर्डच्या अजय कुमार राय यानं नागपूरच्या प्रियांशूवर त्रेचाळीसव्या चालीत विजय मिळवला तिसऱ्या पटावर डिफेन्स स्पोर्ट्स बोर्डच्या प्रदीप तिवारीनं मुंबईच्या आदित्य विरुद्ध लार्सन अटॅक प्रकारनं डावाची सुरुवात केली मात्र एकावन्नव्या चालीवर प्रदीपला डाव सोडावा लागला चौथ्या पटावर तामिळनाडूच्या आंतरराष्ट्रीय मास्टर रामनाथन बालसुब्रमण्यमनं नंदुरबारच्या वैभव बोरसेचा अवघ्या छत्तीस चालीत पराभव केला तर पाचव्या पटावर पुण्याच्या ओम लमकाने यानं रेल्वेच्या अमरदीप बारटक्केवर त्रेपन्न चालीत विजय मिळवताना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्यापूर्वीच्या सातव्या फेरीत पहिल्या पटावर कोल्हापूरचा अनिश गांधी विरुद्ध डिफेन्स स्पोर्ट्स बोर्डचा अजय कुमार राय यांच्यातील लढत झाली अनिशनं अजय कुमारच्या चुकीच्या चालीचा फायदा उठवत अजय कुमारला बत्तीसव्या चालीत डाव सोडण्यासाठी भाग पाडलं तामिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर रामनाथन बालसुब्रमण्यमविरुद्ध मुंबईचा यश कापडी यांच्यातील डाव एकतीसव्या चालीनंतर बरोबरीत संपला चौथ्या पटावर रेल्वेचा अमरदीप विरुद्ध उत्तर प्रदेशचा विश्वनाथ शांडिल्य यांच्यातील डावही बरोबरीत सुटला पाचव्या पटावर नागपूरच्या प्रियांशू पाटीलनं औरंगाबादच्या इंद्रजित महिंद्रकरला पराभवाचा धक्का दिला